हेलो फ्रेंड्स, आज आपण बनवत आहोत बांगडा फ्राय। तर तुम्ही बघू शकता हा बांगडा किती मस्त आणि एकदम झणझणीत दिसत आहे। तर आपण रेसिपी स्टार्ट करूया। आपल्याला मार्केटमधून बांगडा घेऊन यायचा आणि त्याला एकदम चकाचक आणि साफ करून घ्यायचा आहे, जसं मी केला आहे तसा। आणि त्यात हळद टाकायची आहे चवीपुरती, आणि नंतर आपल्याला हळदच टाकायची आहे, आणि नंतर मीठ टाकायचं आहे त्यामध्ये, आणि नंतर त्यानंतर आहे मीठ टाकल्यानंतर चवीपुरतंच मीठ टाकावं, जास्त नाही टाकू नका। आणि नंतर चटणी टाकायची आहे, ती पण तिखट पाहिजे तेवढं तिखट करू शकता तुम्ही, जेवढं तुम्हाला सहन होत आहे तेवढं खावावं। आणि थोडं खोबरं लसूण टाकावं त्यात, म्हणजे टेस्ट वाढते त्यानी। हां, आणि नंतर हे सगळं टाकल्यानंतर दोन्ही टाकून घ्यायचे, आणि त्यानंतर काय करायचं, थोडंसं तेल टाकायचं त्यामध्ये, आणि मस्तपैकी त्याला आहे ना एकदम असं मच्छीला एकदम मसाला म्हणजे एक जीव होईल असं लावून घ्यायचं आहे। बघा मी जसं लावत आहे तसाच तुम्ही लावा, मग तुमची मच्छी एकदम भारी बनेल। आणि हा बांगडा आहे, तेल बांगडा याला बोलतात। ओके, छानपैकी बांगडा फ्राय असतो। बांगडा एकदम खायला टेस्टी लागतो आणि थोडासा गरम असतो, त्याच्यामुळं काळजीपूर्वक खावा, पण टेस्टला एक नंबर असतो। बघा हा मसाला मी लावत आहे, एकदम चकाचक मस्त लावून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याला अंगाला मच्छीच्या बॉडीला। हा फ्रेंड्स, हा मसाला लावून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता छानपैकी 5-10 मिनटं याला ठेवायचं आपण असाच मसाला लावल्यानंतर, आणि त्यानंतर एक पॅन घ्यायचा आणि मस्तपैकी असा मसाला माझा लावण्याचा चालू आहे। तुम्ही पाहू शकतात मी कसं लावत आहे, तसंच तुम्ही लावायचं। आणि मच्छी ह्याच प्रकारे साफ करून घ्यायची आहे तुम्ही, जशी मी साफ केलेली आहे तशी। आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवावे मला, आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या। हा बघा, आता आपला मसाला लावून झालेला आहे, ह्याला 5-10 मिनटं मी ठेवणार आहे। आणि नेक्स्ट स्टेप आपण घ्यायचं आहे पीठ। पिठामध्ये टाकलं आहे मी रवा, आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये हे मच्छीला पूर्ण कवर करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि असं छानपैकी कवर केल्यानंतर एक पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे, पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे। हे बघा, तेल गरम करून घ्यायचं, आणि त्यामध्ये मग मच्छी टाकायची आहे। बघा ही मी टाकलेली आहे, तुम्ही बघू शकतात। आणि अशी थोड्या वेळाने तिला पलटी करायची आहे, आणि ही कडक फ्राय करायची आहे स्लो गॅसवरती, जेणेकरून ती मस्त कडक झाल्यानंतरच आपल्याला त्याची टेस्ट कळते, छान लागते टेस्टला। हा बघा, 10 ते 15 मिनटामध्ये आपली मच्छी रेडी होईल ही, आणि खूप मस्त लागते। बांगडा म्हणजे एक नंबर सगळ्या मच्छीमध्ये मस्त। तर फ्रेंड्स, तर आपला बांगडा रेडी झाला आहे, आणि हा बघा कसा एकदम कडक फ्राय केलेला आहे मी। आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात लक्की लाईक अँड कमेंट करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू।